आदरणीय अनिल कुमार लाहोटी, त्याचबरोबर DRM, MRVC आणि सर्व हे जे अधिकारी, आज रेल्वेचे सर्व अधिकारी हजर होते, MMRDC अधिकारी हजर होते, त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी हजर होते आणि आज चांगली चर्चा झाली। जे ठाणे स्टेशन आहे, ऐतिहासिक असं ठाणे स्टेशन आहे, या स्टेशनचा नूतनीकरणाचा जे प्लॅन या ठिकाणी सादर करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर तो ह्याचं या स्टेशनचं नूतनीकरण होणार आहे। कारण ती जी जुनी इमारत आहे, ही त्यावेळी बांधलेली ही जी इमारत आहे ती धोकादायक झाल्याकारणाने नवीन इमारत बांधण्यासाठी रेल्वेने त्यावेळेला सँक्शन केलेली आहे आणि लवकरच ह्याचं काम आपल्याला सुरू करायचं आहे। त्यासाठी बजेटसुद्धा मंजूर झालेलं आहे आणि लवकरात लवकर काम सुरू होण्यासाठी आज GM साहेबांना मी विनंती केलेली आहे आणि ते काम लवकर सुरू होणार आहे। त्याचबरोबर या ठाणे रेल्वे स्टेशनचं जे इतर सुविधा आहेत, मग ते फुटओव्हर ब्रिज असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, अजून पार्किंग गाड्यांसाठी आपण या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा प्रस्तावसुद्धा रेडी आहे आणि लवकरात लवकर तीसुद्धा पार्किंग प्लाझा येथे या ठिकाणी तयार करणार आहेत। आणि त्याचबरोबर जे फुटओव्हर ब्रिज आहेत, त्या फुटओव्हर ब्रिजचं महानगरपालिकेने त्याचे पैसे भरलेले आहेत। जो मुंबईकडे जाणारा जो फुटओव्हर ब्रिज आहे, जो त्यावेळेला 40 वर्षापूर्वी महानगरपालिकेने त्यावेळेला बांधला होता आणि आज महानगरपालिकेने रेल्वेकडे पैसे भरलेले आहेत आणि ते सुद्धा काम लवकर सुरू करण्यासाठी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर या ऐतिहासिक अशा ठाणा स्टेशनला आपण मागणी केली होती की एक जे 1853 सालचं जे रेल्वेचं इंजिन आहे हे या ठिकाणी लावण्यात यावं आणि ते आदरणीय GM साहेबांनी त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि त्याला सुशोभीकरण करण्यासाठी सुद्धा माझा खासदार निधी दिलेला आहे आणि ते सुद्धा काम लवकरात लवकर सुरू करावा अशी त्यांना मी विनंती केलेली आहे। त्याचबरोबर महिला आणि पुरुषांसाठी शौचालय या ठिकाणी नव्याने करण्यात यावं हे सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। त्याचबरोबर पिण्याचं पाणी या ठिकाणी जे वॉटर फिल्टर्स आहेत हे बंद पडलेले आहेत, ते नव्याने लावण्यात यावे, ते सुद्धा जी सुद्धा वर्क ऑर्डर झालेले आहेत, ते सुद्धा येत्या काही दिवसात त्याचं काम सुरू होईल। आज श्री राजन बिचारेजी माननीय सांसद ठाणे ने यहाँ पर बैठक की और उन्होंने ठाणे क्षेत्र के कई विकास से संबंधित कार्यों के बारे में चर्चा की, जिसमें कि जो ठाणे स्टेशन है उसकी पुराने स्टेशन बिल्डिंग के स्थान पर नई स्टेशन बिल्डिंग बनने का कार्य, जो नया ठाणे स्टेशन बनना है उसके कंस्ट्रक्शन का कार्य और जो दीघा स्टेशन है उसके कंस्ट्रक्शन का कार्य, इसके संबंध में चर्चा की। ठाणे दीवा के बीच जो 5वीं और 6वीं लाइन बन रही है उसके निर्माण कार्य के प्रगति के संबंध में चर्चा की। जो और एलिवेटेड लाइन जो बन रही है उसके कंस्ट्रक्शन के निर्माण कार्य के बारे में भी चर्चा की। नवी मुंबई के जो विभिन्न स्टेशन हैं, जो कि जहाँ पर सिडको ने स्टेशन बनाए हुए हैं, उन स्टेशनों से संबंधित विभिन्न पैसेंजर एमिनिटीज़ के संबंध में भी माननीय सांसद जी ने चर्चा की और उन सब इस चर्चा में जो समस्याएं थीं उन पर क्या आगे कार्रवाई होगी इसके बारे में निर्णय लिए गए। नए ठाणे स्टेशन के बारे में रेल मंत्रालय से इन प्रिंसिपल स्वीकृति प्राप्त हो चुकी है। अब इसके बारे में ठाणे म्यूनिसिपल कॉरपोरेशन के साथ चर्चा चल रही है, उस चर्चा के आधार पर इसका नक्शा और एस्टीमेट बनाया जाएगा और ठाणे म्यूनिसिपल कॉरपोरेशन की के कॉस्ट पर ये नया स्टेशन कंस्ट्रक्ट होगा। तो उनकी सहमति मिलने के बाद ये इसको रेलवे बजट में स्वीकृत करके इसका कार्य शीघ्र से शीघ्र शुरू किया जाएगा।
आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अनधिकृत फेरीवाले. आज तुम्ही जर बघितलं ठाणे महापालिका आणि रेल्वे या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ही कारवाई झाली पाहिजे, परंतु ज्या वेळेला महानगरपालिका कारवाई करायला येते तेव्हा ही सर्व मंडळी रेल्वेच्या हद्दीत जाऊन लपून बसतात किंवा त्यांचं सामान ठेवतात. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण जसं महानगरपालिकेमध्ये एखादं अनधिकृत बांधकाम झाल्यानंतर जबाबदारी वॉर्ड ऑफिसर ची असते, त्याचप्रमाणे या ठिकाणी रेल्वे चा जो स्टेशन मास्टर आहे त्यांची जबाबदारी, त्यांच्यावरती जबाबदारी फिक्स करावी. त्याचबरोबर या ठिकाणी सॅटिस कामाच्या संदर्भामध्ये चांगली चर्चा झाली, जे कोपरीला आपण कोपरी ईस्टला जे बनवत आहे महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत ते काम करते आणि ते सुद्धा काम जो त्याच्या संदर्भामध्ये त्याचे जे काही प्लॅन्स होते काही त्रुटी होत्या त्या सर्व त्रुटी दूर झालेल्या आहेत आणि त्या संदर्भातमध्ये सुद्धा चांगली चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 2022 डिसेंबरपर्यंत या सॅटीचं काम पूर्ण होईल. त्याचबरोबर जे नवीन स्टेशन आहे त्या नवीन स्टेशनचं कामसुद्धा तुमच्या ज्ञानसंदा कॉलेजच्याकडून सुरुवात झालेली आहे आणि ते त्या कामाची खरी सुरुवातमध्ये आहे, ती प्रोसिजरमध्ये आहे, जेणेकरून हे ते सुद्धा काम येत्या काही दिवसात सुरू होऊन 3 वर्षामध्ये हे काम पूर्ण होणार आहे आणि ठाणेकरांसाठी हे नवीन स्टेशन हे आपल्याला मिळेल, जेणेकरून जी ठाणा स्टेशनला जी गर्दी होते ती गर्दी होणार नाही आणि या ठिकाणी नवीन स्टेशनची जे ठाणेकर वाट बघत आहेत ते स्टेशनसुद्धा त्याचीसुद्धा मंजुरी मिळालेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये कामाला सुरुवात होईल. त्याचबरोबर कोपरी ब्रिज जो आहे या कोपरी ब्रिजचं येत्या या 4-5 दिवसामध्ये आपण तो सुरू करतो आहे लोकांसाठी आणि त्या संदर्भामध्ये जो आता जो जुना एक्झिस्टिंग ब्रिज जो आहे हा तोडून नव्याने त्या ठिकाणी ब्रिजचं काम होणार आहे आणि त्याचे गर्डर सर्व इथे येऊन आलेले आहेत आणि ते 9 महिन्यामध्ये काम पूर्ण होऊन हा संपूर्ण कोपरी ब्रिज लोकार्पण हा जवळजवळ 9 महिन्यामध्ये करू असं आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि मला खात्री आहे तर हे काम 9 महिन्यामध्ये पूर्ण होईल. त्याचबरोबरीने या ठिकाणी नवी मुंबईच्या हद्दीमध्ये असणारे जे स्टेशन्स आहेत ठाण्यापासून ते तुर्भ्यापर्यंत या स्टेशनवरती 25 ते 30 वर्षापूर्वी सिडकोनी हे स्टेशन बांधलेले आहेत. फक्त आता जे सिऊर स्टेशन झालेलं आहे ते आत्ता मला वाटतं वर्षापूर्वीच लोकार्पण त्याचं झालेलं आहे आणि ते स्टेशन अद्ययावत आहे कारण ते मॉलमध्येच त्या स्टेशनची निर्मिती झाली होती आणि तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी पार्किंगपासून सर्व सुविधा तिकडे उपलब्ध आहे आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी जी काही जुनी स्टेशन्स आहेत तुर्भ्यापासून जेवढी आहेत ती त्या स्टेशनला ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी या ठिकाणी लिफ्ट आणि एक्सेटरची आम्ही मागणी केलेली आहे. सिडको ते काम करणार आहे आणि त्या संदर्भामध्ये जे काही प्लॅन्स आहेत ते मला वाटते सिडकोनी रेल्वेकडे सबमिट केलेले आहेत आणि दोघांच्या ह्यांनी मला वाटतं हे कामसुद्धा लवकरात लवकर सुरू होईल.